शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. अहमदनगर प्रेस क्लब तथा अहमदनगर पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मनपातर्फे देण्यात येणारा स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना आणि स्वर्गीय महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ट बातमीदार पुरस्कार मोहन निराज लहाडे यांना प्रदान करण्यात आलाय. यावेळी सीए ज्ञानेश कुलकर्णी, राधिका कुलकर्णी, क्लबचे सचिव शिवाजी शिर्के, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे, क्लबचे अध्यक्ष अनंत पाटील उपस्थित होते. मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवणे व ध्वनिक्षेप क्षमता तपासून कारवाई करावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. महापालिका स्थायी समिती व सर्वसाधारण सभेतील प्रस्ताव नगर सचिवांकडून प्रशासनाकडे सादर केले जातील. त्यानंतर प्रशासकीय सभा आयोजित केली जाणार असल्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी काढले आहेत. मेहुण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी पहाटे नगर मनमाड रस्त्यावरील मेघनंदो हॉटेल समोर घडली. अमित राजू करमारकर असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल दशरथ शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे. महापालिकेच्या वसंत टेकडी येथील पाणी वितरण केंद्रावरून विनापरवानगी खासगी टँकरला पाणी भरून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार जल अभियंत्यांनी केलेल्या तपासणीत समोर आला आहे. यावेळी कामावर नियुक्त असलेले कर्मचारीही गैरहजर होते. या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांवर पाणी पुरवठा विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.